या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। दिनांक 21/10/2022 रोजी यातील फिर्यादी अश्विनी गोपाल पाटील ह्या दिवाळीकरता माहेरी उमरगा येथे जात असताना बसमध्ये चढत असताना सोलापूर बस स्टँड येथे त्यांच्या पर्समधील चेन खोलून सोनं 8.5 तोळ सोनं आणि 6,000 रुपये कॅश चोरी झाली होती। त्यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करीत असताना गुप्त बातमीदाराद्वारे आम्हाला बातमी मिळाली की सदर चोरी केलेली महिला जी आहे ते सोनं विक्रीकरता येत आहे। आम्ही तिला ट्रॅप लावून पकडलं आणि जो अंगधडती घेतली असता सदर महिलेकडून 6 तोळे सोनं रिकवर केलं। त्यानंतर तिला अटक केली। अटकेनंतरनं तिच्याकडे आणखीन तपास केला असता तिनं बाकीचं उर्वरित सोनंही काढून दिलं 2.5 तोळे आणि 4 महिन्यापूर्वी एक तिने अशीच चोरी केलेली होती एसटी स्टँडवरून पर्समधून सोनं चोरी केलेलं। सदर गुन्ह्यातील ही सोनं तिनं काढून 4 तोळे सोनं काढून दिलं। असं टोटल सदर महिलेकडून 12.5 तोळे सोनं रिकवर केलेलं आहे। सदर महिलेकडून 2 गुन्हे ओपन केलेले आहेत। सदर महिला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। तिचा तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा आणि सदर महिला ही सोलापूरमधील आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।